अक्कलकोट रोड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या जवळच असलेल्या रस्त्यावर पार्किंग केलेल्या दोन क्रेनची तोडफोड करून चोरट्यांनी बॅटरीसह सुमारे 1.5 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत मलिक हाजी मलंग नदाफ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नदाफ यांची SS क्रेन सर्व्हिस अशी फर्म असून शनिवारी रात्री त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याजवळ ऑफिसच्या बाहेर दोन क्रेन पार्क केल्या होत्या. चोरट्यांनी या दोन्ही क्रेनच्या काचा फोडून डिझेल टाकीचा पाईप तोडून बॅटऱ्या चोरून नेल्याबाबतची माहिती मिळताच रविवारी सकाळी नदाफ यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. याबाबत अधिक माहिती. नमस्कार, माझं नाव मलिक हाजी मलंग नदाफ आहे. माझ्या फर्मचं नाव SS क्रेन सर्व्हिस या नावाने क्रेन भाड्याने देण्याचं माझं काम आहे. आणि माझं ऑफिस अक्कलकोट रोड MIDC पोलीस स्टेशनच्या बाजूला PC इंडस्ट्रीजमध्ये माझं ऑफिस आहे. इथे साधारणतः 10 वर्ष झालं मी बिझनेस करत आहे. आणि नेहमीप्रमाणे जिथे मी रोज डेली रात्री पार्किंगमधून रोडवरती जिथे क्रेन लावतो त्या ठिकाणी रात्री काम झाल्यानंतर क्रेन लावली होती. आणि रात्री अज्ञात लोकांकडून किंवा अज्ञात चोरांकडून क्रेनची नुकसान केलेलं आहे. काय केलं नेमकं? काय क्रेनचं नुकसान म्हणताना पूर्ण काचा त्याच्या फोडलेला आहे. डिझेल टाकीच्या पाईप वगैरे तोडून डिझेल ड्रेन केलेला आहे. बॅटऱ्या त्याच्या 3 बॅटऱ्या होत्या. तिन्ही बॅटऱ्या दोन एका क्रेनला 2 बॅटरी आणि एका क्रेनला 1 बॅटरी होती. तिच्या 3 बॅटऱ्या चोरीला गेलेल्या आहेत. आणि पूर्ण काचा फोडून आणखीन बरंच काही सामान होतं क्रेनमध्ये, जसे टूल्स अँड टॅकल्स होते, लिफ्टिंगचं मटेरियल होतं, टोटल मटेरियल त्यांनी चोरून वगैरे घेऊन गेलेलं आहे. साधारणतः 1.5 लाखाचं नुकसान झालं. 1.5 लाखाचं नुकसान मलिक नदाफ यांनी दिली. याबाबत MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.